नमस्कार, मी निकिता वागदे. स्टारअपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर अच्छा हेडलाईन्सवर. हरणे ही यशाची पहिली पायरी, सातव यांचा उपदेश. रामटेक बसस्थानकातील समस्या सोडवण्याकरिता आग प्रमुख भोगे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. आता बातम्या सविस्तररित्या. बुटीबुरी येथे मंगळवारी सकाळी 11 वाजता राजीव सातव यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की बुटीबुरी नगर परिषद येथे जरी काँग्रेसचा पराभव झालेला असला तरी आपण सर्वांनी जिंकण्याची जिद्द सोडायला नको. त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करत हरणे हीच यशाची पहिली पायरी आहे असे मत देखील मांडले. त्यांनी सर्वांना पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कुठल्याही परिस्थितीमध्ये धीर सोडायला नको असे आश्वासन केले. या बैठकीमध्ये महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव मुजीब पठाण, बाबूभाई पठाण, अमरभाऊ वराडे, प्रमोद शामकुवर, सुधाकर कैकाडी, राजू गावंडे, आशिष वर्घने, अजय पांडे सह इतर कार्यकर्ता उपस्थित होते. राजीव सातव यांनी सांगितले की समोर चालून आपल्याला विजय नक्कीच मिळेल. या सभेला पुरुष, महिला आणि युवक काँग्रेसचे काही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. रामटेक शिवसेना शहरच्या वतीने दिनांक 8 जुलैला रामटेक बसस्थानकातील विविध समस्या सोडवण्यासाठी शिवसेना प्रमुख धर्मेश भागलकर यांच्या नेतृत्वात आग प्रमुख श्रीमान भोगे यांना निवेदन देण्यात आले. त्यात रामटेकवरून नागपूरकडे जाणाऱ्या बसेस तसेच येणाऱ्या बसेस वेळापत्रकानुसार प्रवाशांच्या मागणीनुसार वेळापत्रक तयार करण्यात यावा. रामटेक बस आगारात 1 ते 2 अतिरिक्त बस उपलब्ध ठेवाव्यात जेणेकरून अतिरिक्त प्रवाशी वृद्ध लहान मुलांना त्रास होणार नाही. सायंकाळी 5 ते 7 वाजताच्या दरम्यान प्रवाशांची संख्या जास्त असते. त्यात कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने असतात. परंतु प्रवाशांना बराच वेळ बस उपलब्ध होत नाही. रामटेक बस स्थानकावर विद्यार्थ्यांना बस पासेस करिता त्रास तसेच सकाळी शाळेत जाण्याकरिता बस फेरा कमी असणे अशा विविध समस्यांची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य खनिकर्माचे अध्यक्ष श्री आशिष जयस्वाल यांनी रामटेक बस स्थानकाला दिनांक 8 जुलैला भेट दिली. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार एपिक्स न्यूज. स्टार चा वार.